गुड इवनिंग स्टूडेंट्स. गुड इवनिंग सर. गुड इवनिंग स्टूडेंट्स. गुड इवनिंग सर. तर आज आपण हूज क्वेश्चन्स आणि आन्सर्स पाहतोय आणि तेही टू बी फॉर्म्स मध्ये. आतापर्यंत आपण सिंग्युलर मध्ये प्रेझेंट मध्ये हूजचे क्वेश्चन्स आणि आन्सर्स पाहिलेले आहेत. आता आपण प्रेझेंट मध्ये प्लुरलचा वापर करून क्वेश्चन्स आणि आन्सर्स पाहतोय. मित्रांनो, हे लक्षात ठेवा, ज्यावेळी आपण प्लुरल मध्ये क्वेश्चन्स तयार करतो त्यावेळी आपण प्लुरल फॉर्म वापरतो आणि त्याच्यावरून आर वापरतो. प्लुरल फॉर्म वापरतो त्याच्यावरून आर वापरतो. प्लुरल फॉर्म वापरतो त्याच्यावर आर वापरतो. प्लुरल फॉर्म आर, 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 प्लुरल फॉर्म आणि आर हे वापरतो. हुजचा अर्थ होतो कोणाचा, कोणाची आणि कोणाचे. आणि हे हुजचे क्वेश्चन्स आहेत आणि हे हुजचे आन्सर्स आहेत. माझ्यानंतर सर्वांनी बोलायचं आहे आणि घरी बसल्या बसल्या इंग्रजी बोलण्याचा सराव करायचा आहे. हुज मोबाईल्स आर दीज, हे कोणाचे मोबाईल्स आहेत. दीज आर माय मोबाईल्स, हे माझे मोबाईल्स आहेत. हुज मोबाईल्स आर दोज, ते कोणाचे मोबाईल्स आहेत. दोज आर आर मोबाईल्स, ते आमचे मोबाईल्स आहेत. हुज मोबाईल्स आर हिअर, इथे कोणाचे मोबाईल्स आहेत. हिअर आर राम्स मोबाईल्स, इथे रामचे मोबाईल्स आहेत. हुज मोबाईल्स आर देअर, तिथे कोणाचे मोबाईल्स आहेत. देअर आर माय मोबाईल्स, तिथे माझे मोबाईल्स आहेत. हुज डॉटर्स आर बिहाइंड द डोअर, कोणाच्या मुली दरवाजाच्या पाठीमागे आहेत.